ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोरगाव येथे चेकपोस्टची उभारणी. चेकपोस्टमुळे अवैध वाहतुकीला बसणार आळा. देशातील 18व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू झाली असून या अनुषंगाने सीमा भागातील बोरगाव सर्कल येथे तालुका प्रशासन आणि पोलीस खात्याच्या वतीने चेकपोस्टची उभारणी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर बोरगाव सर्कल येथे नेहमी चेकपोस्टची उभारणी करण्यात येते. निवडणूक काळात पैसे, भेटवस्तू, दारू याची गैरवाहतूक होऊ नये या वाहतुकीवर करडी नजर असावी यासाठी या ठिकाणी चेकपोस्ट उभा करण्यात आला आहे. बोरगावसह एकूण जिल्ह्यात 64 चेकपोस्टची निर्मिती केली असून 24 तास या ठिकाणी पोलीस व इतर सेक्टर अधिकारी काम करणार आहेत. सध्या बोरगाव सर्कलवर उभारण्यात आलेल्या चेकपोस्ट येथे काम करण्यासाठी नोडल अधिकारी, पोलीस अधिकारी, नगर पंचायत अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व कॅमेरामॅन तसेच सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या चेकपोस्ट उभारण्यात आलं असून लवकरच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. रोख रक्कम 50,000 वर रोकड सापडल्यास तातडीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवावे असे नियम आहेत. तसेच बँक व्यवहार, आर्थिक व्यवहार याकडे प्रत्येक अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देणार आहेत. बोरगाव सर्कलवरून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जाते. सध्या चेकपोस्ट जरी झाले असले तरीही अधिकाऱ्यांची संख्या वाढली तर अन्य होणारी अवैध वाहतूक आळा बसेल. महानकरी न्यूज साठी अजित कांबळे, बोरगाव.